हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. एक खूप मोठी न्यूज येते पाकिस्तानमधनं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा नेक्स्ट चेअरमन आता असं न्यूज सर्कलमध्ये आहे, न्यूज सर्कल्समध्ये आहे सॉरी, की रमीज राजाला चूज करणार आहे. कारण की जे करंट चेअरमन आहे एहसान मानी, हे त्यांच्या पुअर हेल्थमुळे फर्दर एक्सटेन्शन सीक नाही करणार. आणि तसं पण इम्रान खानने डिसाईड केलं होतं, प्राईम मिनिस्टर आहे पाकिस्तानचे, की एहसान मणीला पुढे एक्सटेन्शन द्यायचं नाही आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती असेल की प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान इज द चीफ पेटर्न ऑफ द पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, आणि रमीज राजाला इम्रान खानची बॅकिंग आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की रमीज राजा खूप वर्षापासून एक एक्सलंट कॉमेंटेटर आहे, खूप छान क्रिकेटर पण होता तो, आणि वेल एज्युकेटेड आहे, त्याची इंग्लिश खूप चांगली आहे, आणि खूप वर्ष त्याचा कॉमेंटेटर म्हणून असा एक्सपिरियन्स आहे. जेणेकरून रमीजनी पुष्कळ कंट्रीजच्या प्लेयर्सची आणि ऑफिशियल्सची चांगले इंटरपर्सनल रिलेशन बिल्ड केलेले आहे. सो ऑल इन ऑल इट इज अ विन विन सिच्युएशन फॉर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. आणि लवकरात लवकर आता जसं की तुम्हाला मी सांगितलं आधी की इम्रान खानची बॅकिंग आहे रमीज राजाला, सो इट इज ऑलमोस्ट सर्टन दॅट रमीज राजा विल बी द नेक्स्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चेअरमॅन. आणि ऑल द बेस्ट त्यांना त्या रोलसाठी. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की ते आधी पण PCBमध्ये होते. हिस्टॉरिक 2004 इंडिया ज्या वेळेला पाकिस्तानला गेली होती त्या सिरीजमध्ये अरेंज करायचं पण खूप मोठं क्रेडिट रमीजला जातं. बट नंतर त्यांनी मीडिया कमिटमेंटसाठी PCBची पोझिशन सोडली. बट एनीवेज आता जर सिलेक्शन झालं PCB चेअरमनचं रमीज राजाचं, सो आय विश हिम ऑल द बेस्ट. सो तुम्हाला माझे या न्यूजवरचे व्ह्यूज कसे वाटले जरूर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि न विसरता माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय एव्हरीबडी.